You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका असलीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या 3 जिवंत गायी आणि 20 जिवंत जर्सी जातीची वासरे अशा एकूण 23 गोवंश जनावरांची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले असून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. अहमदनगर शहरातील हमालवाडा झेंडी गेट जुने नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोतवाली पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. तर गोवंशीय जनावरांचा मांस जप्त करून अंदाजे 3,77,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या छाप्यात 3 जिवंत गायी आणि 20 जिवंत वासरांना ताब्यात घेण्यात आले असून या जनावरांना सुपे येथील शहाजापूर गोपालन संस्थेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी तौफिक इनुस कुरेशी वयवर्ष 34 राहणार व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहमदनगर, कादर मुस्सा शेख वयवर्ष 40 राहणार कोठला मंगल गेट चौकीजवळ अहमदनगर आणि जमील अब्दुल सय्यद वयवर्ष 24 राहणार कोठला अशी नावे असलेल्या 3 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी अब्दुल बारी यांच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी काम करत असल्याचे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सांगितले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे, सब पोलीस इन्स्पेक्टर गजेंद्र इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब तागड व गुन्हे शोध पथकाचे पोलीस नायक योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, योगेश कवाष्टे, ए पी इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, प्रशांत बोरुडे आदींनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज अहमदनगर.